पुढची बातमी, मुंबईमध्ये सध्या नवीन मार्गाने तस्करीच्या वस्तू येत आहेत. मुंबई कस्टमच्या तटरक्षक दलानं म्हणजेच मरीन आणि प्रिव्हेंटिव्ह विंगनं याचा शोध लावला आणि या मार्गानं येणाऱ्या 10 कोटींपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल अवघ्या 4 दिवसांमध्ये जप्त करण्यात आलेला आहे. मोठमोठ्या ब्रँडची ही घड्याळं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू तस्करी करून मुंबईत आणली गेली आहेत. 10,000 महागडी घड्याळं, 6,000 ब्लूटूथ हेडफोन, 17,000 मोबाईल स्क्रॅच गार्ड्स आणि डिस्प्ले स्क्रीन हा सगळा माल जप्त करण्यात आलाय. 4 दिवसात 2 वेळा जप्त केलेली ही सगळी कन्साइनमेंट आहे. स्क्रॅच गार्ड्स हैं, वॉचेस हैं, देन ब्लूटूथ है, वॉचेस उसमें आपके स्मार्ट वॉचेस, स्मार्टफोन वॉचेस हैं, फिर ब्रांडेड हैं सारे वॉचेस जो बड़े बड़े ब्रांड्स हैं, राडो है और गुची. मुंबईत तस्करी ही काही नवीन गोष्ट नाही, पण चेन्नईच्या मार्गाने तस्करी करणं हा तस्करीचा नवीन मार्ग आहे. जप्त केलेला मुद्देमाल हा चीनचा आहे, जो सुरुवातीला दुबई मार्गे सरळ मुंबईत येत होता, पण आता तो आधी चेन्नईला उतरवला जातो आणि नंतर ट्रेनमधून मुंबईत पोहोचवला जातो आणि नंतर मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी तो पोहोचता होतो. चेन्नई से इन लोग माल वहां पे क्लियर करते थे और बाय रोड बाय ट्रेन यहां से बॉम्बे लेके आते थे और यहां पे जितने भी बड़े बड़े जो सिटी सेंटर्स हैं, जैसे जो बड़े बड़े मॉल हैं, जहां पे भी इनके जो मेन मार्केट्स हैं वहां पे लोग इसको दे देते थे. या प्रकरणात अजून कोणालाही अटक झालेली नाही, पण 3 जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान कस्टम विभागाने नवीन मार्गाने तस्करी होते हे शोधून काढून इतक्या मोठ्या किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय हे उल्लेखनीय आहे. रोहिणी गोसावी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.